नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शेतकऱ्यांसंबंधी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे, कारण की शेतमालाचे हमी भाव हे जाहीर झालेले आहे। रब्बी शेतमालाचे हमी भाव केंद्र सरकारकडून काल जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये गहू, चण्यासह सूर्यफूल, बार्ली आणि मसूर या सर्व शेतमालाचे हमी भाव हे जाहीर करण्यात आलेले असून, या सर्व शेतमालाचे थोडे थोडे हमी भाव वाढलेले आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने विश्वनप हंगाम 2024-25 सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीमध्ये MSP ज्याला आपण म्हणतो वाढ करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। खाली सर्व लिस्ट आहे मित्रांनो, आणि यामध्ये गव्हाचे हमी भाव वाढलेले आहे, 150 रुपयांनी वाढ झालेली असून 2275 रुपये हे आता गव्हाचे हमी भाव ठरलेले आहे। त्याचबरोबर बार्ली 115 रुपये वाढून 1850 गेलेली आहे। त्यानंतर चण्याचे 105 रुपयांनी हमी भाव वाढून 5440 रुपये आता चण्याला हमी भाव मिळत आहे। त्याचबरोबर मसूर 425 रुपये, सर्वाधिक जास्त मसुरीचे हमी भाव वाढून 6425 रुपयापर्यंत मसूर डाळीचे हमी भाव हे जाताना दिसत आहे। त्यानंतर मस्टर्डमध्ये 200 रुपयाची वाढ होऊन 5550 रुपयापर्यंत हमी भाव गेलेले आहे। त्यानंतर सर्वात खाली सूर्यफुलाचे हमी भाव हे 150 रुपयांनी वाढून 5800 रुपयापर्यंत आता सूर्यफुलाला हमी भाव मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो रब्बी हमी भावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट। असेच नवनवीन अपडेट, हवामान अंदाज, शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक आणि शासकीय योजनांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार।